कालवा फुटलेल्या ठिकाणी दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असून रविवारपर्यंत भगदाड पडलेल्या ठिकाणी अडीच मीटर उंचीपर्यंतचं सीमा भिंतीचं काम पूर्ण करण्यात आले दरम्यान लष्कर भागाला पाणी कमी पडत असल्याने सायंकाळी साडेपाच नंतर कालव्यातून सुमारे साठ क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे कालवा फुटला त्या ठिकाणी पाटबंधारे विभागने भी भिंत बांधण्याचं काम सुरू केले कालव्याच्या भरावाच्या खाली खडकामध्ये एक मीटर खोल खोदाई करण्यात आली आहे त्याची रुंदी साडेचार फूट आहे त्यावर एक फूट उंचीचे कॉन्क्रिटीकरण केलं आहे त्यावर लोखंडी जाळी टाकण्यात आली असून साठ सेंटीमीटरचा रॉफ तयार करण्यात आला आहे त्याच्या पायात साडेचार मीटर रुंद असलेली भिंत बांधण्यास सुरुवात केली आहे अडीच मीटर उंचीपर्यंत भिंतीचं काम रविवारी पूर्ण झालं आहे त्याच्यावर अजून अडीच मीटर उंचीची भिंत बांधली जाणार आहे ही भिंत सुमारे दोन फूट रुंदीची असणार असल्याचं पाटबंधार विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय गेल्या तीन दिवसांपासून कालव्याच्या भिंतीचं काम सुरू असल्याने लष्कर भागातील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा आता काही प्रमाणात सुरळीत होण्याची शक्यता वर्तवली जाते